नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपल्या डिजिटल प्रभातच्या ऑफिसला या ठिकाणी महाराष्ट्र अँड गोवा लोटे असोसिएशन पिंपरी चिंचवड खेड मावळ तालुक्याचे सेक्रेटरी ऍडव्होकेट कांता बोर्डे, त्याचप्रमाणे महासचिव ऍडव्होकेट पूनम स्वाती प्रधान आणि भोसरीच्या उपाध्यक्ष ऍडव्होकेट सुजाता बिडकर आपल्या सोबत आहे। मॅडम बंधूंचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये। मॅडम तुम्ही लोटे असोसिएशन सचिव आहात, सॉरी सेक्रेटरी आहात तुम्ही, नक्की काय नक्की आतापर्यंत कोणकोणती काम केली बघण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? सर्वात प्रथम तर मी प्रभात डिजिटलचे मनपूर्वक अभिनंदन करते व त्यांना धन्यवाद देते। खरं तर मी आवर्जून आज एक पहिल्यांदी तुम्हाला नमूद करते की आज आमचे महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशन पिंपरी चिंचवड मावळ आणि खेड विभागाचे जे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट आतिश लांडगे, ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही, त्यामुळे त्यांनी मला खरं तर आमच्या अडचणी वगैरे ज्या आहेत त्या तुमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे कल्पना दिली व सांगण्यासाठी सांगितलं, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आमचे जे महाराष्ट्र नोटरी असोसिएशन जे आहे तर आमच्या अध्यक्षांच्या म्हणजे नियंत्रणाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचे जे आपले दरवर्षी जे नोटरी असोसिएशनचे अधिवेशन असते किंवा कॉन्फरन्स घेतल्या जातात, तर आमच्या अध्यक्षांमार्फत त्यांनी आपले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍडव्होकेट सिकंदर सय्यद आली आहे, तसेच पुण्यातले जे आहेत ऍडव्होकेट यशवंत खराडे व प्रवीण नलावडे साहेब, त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की पुण्यामध्ये ह्या वर्षीचं जे नोटरीचं जे अधिवेशन असतं तर हे अधिवेशन पुणे जिल्ह्यात किंवा पुणे शहरामध्ये व्हावं की जेणेकरून आमचे पुणे भागातील जे नोटरी वकील आहेत त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं नोटरी करताना किंवा इतर जे दस्तावेज आहेत किंवा नवीन नवीन नोटरीमध्ये जे अमेंडमेंट झाले आहेत किंवा दस्त वगैरे कलमांमध्ये जे बदल झाले किंवा शासनाकडनं जे केंद्र शासन किंवा राज्य शासनाकडनं बदल केलेले हे तळागाळापर्यंत जे वकील कामं करतात नोकरी करतात डेली तर त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, तर ह्यासाठी ते अधिवेशन आम्ही पुण्यामध्ये व्हावं हे आमचे अध्यक्ष त्यांच्याकडे मागणी करणार आहे। खरं तर पाहतो की एखादी संघटना चालवायची म्हणजे बऱ्याचशा अडचणी असतात, की सध्या काय काय आपल्याला अडचणी आहेत? खरं तर मला हे आवर्जून नमूद करायचं आहे की नोटरीसाठी तर बऱ्याच अडचणी येतात, कारण नोटरीचं वैयक्तिक आम्हाला ज्या नोटरी नियमाप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे नोटरींचे काय कामं असतात हे ठरवून दिलेले आहे, परंतु कधी कधी जाणून बुजून पक्षकार किंवा आता आपण कधी चुकीचे कागदपत्र पण कधी कधी आणून नोटरी करून जातात, आम्ही नोटरीचं काम असतं की आयडेंटिफिकेशन करायचं आपल्यासमोर, तर त्यांचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा शासकीय एखादं जे दस्त डॉक्युमेंट असतं त्याप्रमाणे आम्ही आयडेंटिफिकेशन करून डॉक्युमेंट त्यांचं नोटरी करून दिलं जातं नोटरीकडनं, पण नंतर त्यांचे जरी वैयक्तिक पक्षकारांचे वादविवाद झाले तरी पण ते नोटरींकडे ब्लेम करतात किंवा नोटरींवर गुन्हे दाखल होतात की गुन्हे दाखल झाल्यानंतर म्हणजे नोटरींना त्यांची चूक नसताना पण भरपूर गोष्टींना फेस करावं लागतं किंवा मानसिक तणावातून त्यांना जावं लागतं, कारण वकिलांचं किंवा नोटरींचं पण जे रोजचं शेड्यूल असतं हे खूप बिझी प्रमाणात असतं, विनाकारण हे एखादं चूक नसताना पण एखादं डॉक्युमेंटसाठी किंवा याच्यामध्ये पोलीस स्टेशनला जाणं किंवा खरं तर नोटरी ऍक्ट प्रमाणे वकिलांवर किंवा नोटरी वकिलांवर सेक्शन 13 प्रमाणे पूर्ण इन्क्वायरी किंवा त्या दस्तावेजांमध्ये नोटरीची इन्व्हॉल्वमेंट पर्सनली आहे का त्याची पूर्ण चौकशी केल्यानंतरच नोटरी वकिलांना कॉल करावा किंवा गुन्हा दाखल पोलिसांना, तर तसंही करता येत नाही। आम्ही मागे पण आमच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पिंपरी पोलीस स्टेशन भोसरी पोलीस स्टेशन चिखली आपले पिंपरी चिंचवड एरियातले जेवढे पोलीस स्टेशन आहे त्यांना वैयक्तिक जाऊन निवेदन पण दिलेलं आहे की तुम्ही वकिलांना ज्यावेळी कॉल करता चौकशीसाठी किंवा डायरेक्ट तुम्ही त्यांना नोटीस वगैरे किंवा इन्फॉर्मेशन न देता गुन्हे त्यांच्यावर दाखल करू नका, कारण आमचा त्याच्यामध्ये वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नसतो, आम्ही फक्त एक आमचा प्रॅक्टिसचा भाग म्हणून किंवा आमचे एक ऍडव्होकेट प्रॅक्टिस करत असताना नोटरी वकिलांचं जे आम्हाला कायद्याच्या साच्यात बसून दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ते काम करत असतो, परंतु हे आता सध्या तर हे नोटरीवर गुन्हे दाखल होणं वगैरे ह्याच्यासाठी पण त्यांना खूप म्हणजे जसं अडचणीला सामोरं जावं लागतं। जसं तुम्ही अडचणीसाठी शासनाकडून त्या मागण्या काय? खरं तर आमच्या अध्यक्षांनी पण सांगितलंय की शासनाकडे मागणी करताना की आम्ही वकील आणि नोटरी
गवर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे हे क्लास वन ऑफिसर किंवा क्लास वन ऑफिसर सारखंच एक पद आहे की आमच्या सह्यांना पण तेवढंच महत्व आहे की आम्ही ओथ देऊ शकतो समोरच्या पक्षकाराला म्हणजे ऍफिडेव्हिट वगैरे जे असेल ते म्हणजे डॉक्युमेंट व्हॅलिडेशन आमच्यामुळं ते डॉक्युमेंटला तयार होतं. नोटरीचे डॉक्युमेंट सगळीकडे चालतात तर त्यामुळे आणि आता सुप्रीम कोर्टांनी किंवा बऱ्याच कोर्टांनी पण असे जजमेंट दिलेले की नोटरी पुढे जे तुम्ही डॉक्युमेंट करतात किंवा सध्या आता पण गेल्या 15 दिवसांमध्येच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पण आपल्या पॉलिटिकल लोकांनी त्याच्यावर एक उपमुख्यमंत्र्याकडे मागणी करून टॅक्स साठी जे आपला रेड झोन वगैरे जो प्राधिकरणाचा भाग आहे की ते कॉर्पोरेशन मध्ये त्यांच्या नोंदी होत नव्हत्या कारण शासनाने ज्या जाचा गाठी खरेदी खत होण्यासाठी त्या टाकलेल्या होत्या तर ते बाकीचे जे गोरगरीब किंवा जे गरजवंत लोक आहेत की त्यांच्या निवारासाठी किंवा त्यांच्याकडे काहीतरी एखादं डॉक्युमेंट दस्त त्यांच्या नावाचं त्यांनी जर खरेदी घेतली खरेदी विक्री होत नसल्यामुळं की निदान ते महानगरपालिकेमध्ये त्या दस्तावेजाच्या आधारे नोटरींच्या आधारे तुम्ही ते करारनामा वाटणी पत्र किंवा म्हणजे वारसा हक्क नोंद असेल ह्याच्यात बदल करून त्यांना ते पेपर देत चला आणि त्यांची कर आकारणी करा असं आपल्या स्थानिक नेत्यांनी पण मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली होती ती त्यांनी मान्य केली असं माझ्या माहितीप्रमाणे आहे त्यामुळे ते कामकाज चालू आहे. तर अजून एक आम्ही शासनाकडे ही पण मागणी करणार आहे की तुम्ही नोटरींना ओळखपत्र द्या आणि ओळखपत्राच्या आधारे कसं असतं की नोटरी म्हणजे खरोखर नोटरी आहे का म्हणजे त्या आधार कार्डच्या आधारे ते म्हणजे पब्लिक ऍट लार्जला पण कळेल कारण कधी कधी डुप्लिकेट वकील पण असतात कधी कधी डुप्लिकेट नोटरी पण असू शकतात की जेणेकरून नोटरीचे बोर्ड असतील इतरत्र कुठेही लावलेले की ह्या कारणाने लोकांची फसवणूक होणार नाही जे अडाणी वगैरे लोक आहेत की ते त्याचा त्यांना तो अधिकार पण आम्हाला जरी आय डी कार्ड शासनाने उपलब्ध करून दिले तर त्या आय डी कार्डच्या आधारे ते लोक आमच्याकडे मागू शकतील की तुम्हाला खरोखर नोटरी करायचा अधिकार आहे का. तर ती एक मागणी आम्ही शासनाकडे करणार आहे. अच्छा तर हे होते कांता बोर्डे हा महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनच्या सेक्रेटरी आहे. आपण चर्चा केलेली आहे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या अडचण काय ते आपण जाणून घेतलेलं आहे. नक्की त्यांच्या अडचणीत शासन काय काम करतं हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. डिजिटल प्रभातसाठी मी प्रफुल्ल पिंपरी चिंचवड.